पाहुया सातारा जिल्ह्यातील महत्त्वाची बातमी। भाऊ बहीण याची थक्क करणारा प्रवास, दुष्काळमुक्त आणि पर्यावरण संवर्धनासाठी बांधला चंग। आमचे नांदेड जिल्हा विशेष प्रतिनिधी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील मान तालुका गोंदवले खुर्द येथील रोहित बनसोडे या युवकांना पैसे भरल्याशिवाय जिम मध्ये डेम्बल्सला हात लावायचा नाही, चल बाहेर चालता हो जिम मधून, हे शब्द होते जवळच्या जिम मालकाचे। 2017 साली नुकतेच दहिवडी कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे होते, त्याबरोबर व्यायाम करण्यासाठी जिम ही लावायचे ठरवले होते। त्या अनुषंगाने जिम मध्ये गेलो, कधीही न पाहिलेली व्यायामाची साधन पाहून मनात जोश उफाळून आला। प्रत्येक साधनावर धावल्यासारखे जोर मार होतो हे जिम मालकाच्या लक्षात आले। या कारणामुळे त्याच्या मनात खूप मोठी चीड निर्माण झाली। चल चालता हो पहिला हुंबराच्या बाहेर हो, पैसे भर मग जिम मध्ये पाय ठेव, हा अपमान खुद्द जन्मदाता वडिलासमोर डोळ्यादेखत झाला होता। हे जिवारी लागणारे शब्द काळजाच्या चिंध्या करत होते। मनाशी ठाण गाठ बांधून एक निर्णय घेतला, या जिमच्या हुंबऱ्या पुन्हा कधीही पाऊल ठेवायचा नाही, पण याला उत्तर द्यायचे, बॉडी तयार करून दाखवायची। काळजावर दगड ठेवून माळावर रनिंगला जाऊ लागलो, डोळ्यासमोर दिसेल त्या दगडाचा वापर व्यायामासाठी करू लागलो। कधी रागाच्या भरात 50 किलो वजनाचा दगड उचलून लांब फेकायचा, तर कधी झाडावर लोंबकळायचं आणि वेड्यासारखं वाकडे तिकडे धावत सुटायचं। व्यायामाला आल्यावर दिसणार ओसाड मारण, दुष्काळी परिस्थिती, आटलेला तलाव ही खंत मनाला टोचत होती, त्याला झोप लागत नव्हती। एके दिवशी पाणी फाउंडेशन आमिर खानच्या सत्यमेव जयतेचा शो पाहिला, त्यात प्रसंग होता जंगलात आग लागली असता एकटी चिमणी आपल्या चोचीत पाणी आणून जंगल विझवण्याचा प्रयत्न करीत होती। ही गोष्ट काळजात घुसली आणि विचार केला, जर आपण येथे पाणी ओढण्याचे काम केले तर झाडे लावली तर व्यायाम पण होईल आणि हातातून पर्यावरण संरक्षण व दुष्काळ मुक्तीचेही कार्य हातामधून घडेल। म्हणून गेल्या 3 वर्षापासून अखंडित श्रमदान या माळावर करतोय। आपल्या भावाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याची बहीण रक्षिता बनसोडे ही पण मदत करत आहे। दोन्ही भावंड आज घडीला जनाई तलाव व परिसरात 35 CCT बांध व 1 माती बांध बनवले आहे। तीव्र पाणी टंचाई या गावात 5वीला पुजली आहे। अशा भयानक परिस्थिती असताना देखील दोघे बहीण भाऊ 1 किलोमीटर असलेल्या जनाई तलावातून पाणी आणून 1200 विविध जातीची झाड, चिंच, वड, पिंपळ, कडुलिंब अशा अनेक जातीचे झाड रस्त्याच्या बाजूला व ओसाड वन विभागच्या जंगलात लावले आहे। भाऊ 19 वर्षे आणि बहीण 15 वर्षे वय असताना सर्वांना चकित आणि थक्क करणारी कामगिरी केली आहे। याची दखल घेऊन आजपर्यंत 50 पेक्षा जास्त पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे। अभिनेता आमिर खान, सयाजी शिंदे बनसोडे, शाबासकीची पाटीवर कौतुकीची थाप मारली आहे आणि घरी येण्याचं निमंत्रण दिले आहे। येथे जसं पाणी ही अडवलं, झाडे ही जगवली, तसे निसर्ग सौंदर्य ही वाढू लागले। सर्वात मोठी गर्वाची बाब या मातीनं मला भरभरून दिलं। जेवढा या मातीत घाम गाळला त्याच्या 1000 पट या धरणी माईने शरीर यष्टी धिप्पाड धनदाकड जांबा जोद्धा सारखी दिली। शेवटच्या श्वासापर्यंत या धरणी माईची सेवा करायची इच्छा आहे। RBM न्यूज साठी प्रतिनिधी रमेश राठोड।